आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल केएल ई संस्थेच्या शाळा इमारतीचे भूमिपूजन ग्रामीण भागात गुणवत्तेचे शिक्षण देण्यास प्राधान्य चिकोडी येथील केएल ई संस्थेच्या CBSE बी एस ई शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन विधान परिषदेतील मुख्य प्रदोत महंतेश कवटगिमठ यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी के एल ई संस्थेने विविध महाविद्यालये सुरू केली असून आता सुसज्जित सी बी एस सी पी ई शाळा सुरू करण्यात येणार आहे साडेपाच एकर जमिनीवर इमारत बांधण्यासाठी दहा कोटी खर्च करण्यात येणार असल्याचं मत राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केलं येथील बाळन तीन कोडी रस्त्यालगत नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या सी पी एस ई शाळा इमारतीच्या शंकुस्थापना कार्यक्रमात ते बोलत होते प्रारंभी संपादना स्वामी यांच्या हस्ते पूजा विधी व विधान परिषद सदस्य महंतेश कवटगिमठ व के एल ईचे संचालक बी आर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार महंतेश कवटगिमठ म्हणाले डॉक्टर कोरे यांनी केली संस्थेच्या सर्व शिक्षण शाखा व रुग्णालयाची सुरुवात चिकोडीत केली आहे आता यात सीबीएसई शाळेची भर पडली आहे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणासाठी संस्था नेहमीच पुढे येत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी माजी नगराध्यक्ष जगदीश कवटगिमठ महेश भाते डॉक्टर सिद्धरामप्पा इट्टी डी पी सोलापुरे संदीप कॅतनवर श्रीकांत चन्नवर संजय कवटकिबट षडाक्षरी मुगरी अशोक हप्पण्णावर अंग्र अक्रम आरकाटे एन एस वटमुत्ते भारती पाटील एम टी कुर्णी आणि संजय आर्गे आदी मान्यवर उपस्थित होते महानकारीन्यूजसाठी चिकोडीहून राजू कोळी